नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल पाठ तिसरा भरती ओहोटी या पाठाचा स्वाध्यायी अभ्यासणार आहोत. प्रश्न एक, जोड्या लावून साखळी बनवा. जोड्या लावून साखळी बनवा. उत्तर एक, लाटा वारा भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात. दोन, केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीचे परिवलन वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. तीन, गुरुत्वीय बल चंद्र सूर्य व पृथ्वी पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. चार, उधाणाची भरती अमावस्या सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. पाच, भांगाची भरती अष्टमी चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात. प्रश्न दोन, भौगोलिक कारणे सांगा. एक, भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. उत्तर एक, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. दोन, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. दोन, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. उत्तर एक, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. दोन, त्यामुळे सकल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. तीन, अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. चार, अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते, त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. तीन, ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीचं येते. उत्तर एक, जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. दोन, भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तावरील पाणी ओसरते व त्याचवेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे तिच्या ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीचं येते. प्रश्न तीन, थोडक्यात उत्तरे लिहा. एक, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा. उत्तर, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी 1:12 व त्या पुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी 7:25 अशी असेल. दोन, ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सहकारण लिहा. उत्तर, ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारणे एक, पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. दोन, 73° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107° पश्चिम रेखावृत्त आहे. तीन, लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. उत्तर एक, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे.
दोन, काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात. प्रश्न चार, पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. एक, पोहणे. भरती ओहोटीच्या वेळी माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते. दोन, जहाज चालवणे. भरतीच्या वेळी जहाज समुद्रकिनाऱ्यावरून बंदरातून सागरजलात नेणे व सागरजलातून समुद्रकिनाऱ्यावर बंदरात आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते. तीन, मासेमारी. भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. चार, मीठ निर्मिती. भरतीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते. पाच, सागरी किनारी सहलीला जाणे. भरती ओहोटीच्या वेळी माहीत करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडा प्रकारांचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते. प्रश्न पाच, भांगाची भरती ओहोटी या आकृती 3.8 निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ही जी आकृती आहे ही आकृती तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 12 आहे. पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 12 ही आकृती आहे. भांगाची भरती ओहोटी आकृती क्रमांक 3.8 या आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहा, ही जी आकृती आहे ही आकृती आहे भांगाची भरती ओहोटी. पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक 12 ही आकृती आहे. प्रश्न कोणते आहेत तर पहा, प्रश्न एक, ही आकृती कोणत्या तिथीची आहे. ही आकृती कोणत्या तिथीची आहे, त्याचं उत्तर आहे ही आकृती अष्टमी या तिथीची आहे. ही आकृती अष्टमी या तिथीची आहे. प्रश्न दुसरा असा आहे, चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे. चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे, त्याचं उत्तर आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. आणि प्रश्न तीन आहे, या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल. या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल, त्याचं उत्तर आहे या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती भांगाची भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी भांगाची ओहोटी निर्माण होईल. पहा, याची उत्तरे इथे दिलेली आहेत, याचा अभ्यास करा. प्रश्न सहा, फरक स्पष्ट करा. एक, भरती व ओहोटी. दोन, लाट व सुनामी लाट. एक, भरती व ओहोटी. भरती व ओहोटी. भरती एक, सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. ओहोटी, सागरजलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. सागरजलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरती. दोन,
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते. ओहोटी दोन, ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. दोन, लाट व सुनामी लाट. लाट एक, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते. सुनामी लाट एक, सागर तळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखींमुळे सुनामी लाट निर्माण होते. लाट दोन, लाट विनाशकारी नसते. लाट विनाशकारी नसते. सुनामी लाट दोन, सुनामी लाट विनाशकारी असते. सुनामी लाट विनाशकारी असते. प्रश्न सात, भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा. उत्तर एक, चांगले परिणाम. चांगले परिणाम एक, भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. दोन, भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. तीन, भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. चार, भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. पाच, भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. सहा, भरती ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते. सात, भरती ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. हे काय आहेत तर भरती ओहोटीचे चांगले परिणाम. दोन, आता भरती ओहोटीचे वाईट परिणाम. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. भरती ओहोटीचा वाईट परिणाम काय आहे तर भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.